लॉकडाऊन लागणार काय होणार, तुम्ही सांगताय की एसओपी तयार आहेत, त्या निर्णय त्याच्यावर होईल. नक्की एसओपी फक्त लागणार आहेत की लॉकडाऊन लागणार आहे याबद्दल लोकांमध्ये स्पष्टता यावी यासाठी तुम्ही काय माहिती द्याल, लोकांमध्ये स्पष्टता यावी या अनुषंगाने तुम्ही विलंब करा. आज इलेक्ट्रॉनिक मीडियामधून सगळ्यांना माहिती आहे की युरोपमध्ये काय परिस्थिती आहे, फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे, लंडनमध्ये अजून पण लॉकडाऊन उचलला गेला नाही, महाराष्ट्रात एवढी संख्याने कोरोना वाढली तरी लोकांचे हाल होऊ नये, जे व्यापारी आहेत त्यांना आणखीन त्रास होऊ नये म्हणून आपण जेवढा शक्यता असली तेवढा आपण चालवून घेतला. पुढेही लोक व्यापारीना आपल्याला सांभाळायचं आहे आणि लॉकडाऊन करायचं की ब्रेक द चेन करायचं आहे, आणि ते करत असताना लोकांचा आपण का डायरेक्ट घेऊन करायचं का की आपल्याकडे सरकार आहे म्हणून ठीक आहे केसेस वाढत आहे म्हणून बंद करा, असं करणं मला नाही वाटत आहे योग्य. म्हणून सगळ्यांचा आपण विचार केलेला आहे आणि ते विचार करूनच आपण टप्प्याटप्प्याने ते कठोर करत गेलेलो आहे. आता अंतिमच्या टप्प्यात आपल्याला काय करायचं आहे हे आजच तुम्हाला सगळ्यांना माहिती होऊन जाणार. हे बघा, लॉकडाऊन लावणं हे सरकारचा अंतिमच निर्णय होणार आणि लॉकडाऊन करायचं नाही अशी सरकारची मानसिकता आहे. म्हणून आम्ही गेल्या 2 आठवड्यापासून लगातार मीटिंग लावतो आहे आणि मीटिंग आणि व्ही सीवरती चालूच आहे. सगळे विरोधी पक्षाचे लोकांना आपण घेऊन बसलेलो, त्यामध्येही टास्क फोर्सला इन्वॉल्व केला, त्यानंतर मुख्यमंत्री साहेब स्वतः टास्क फोर्स आणि बाकी सगळ्या मंत्र्यांना घेऊन बसलेले आहेत आणि हे करत असताना सगळ्या व्यापाऱ्यांना पण सोबत घेतलेलं आहे, सगळे बाकीचे इंडस्ट्री लोकांची पण मत जाणून घेतलेले आहे. पण आत्ता जे स्थिती या मुंबई शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये आहे तुम्ही बघू शकता की 50% जास्त जे केसेस आहेत ते आपल्या महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राची केसेस जास्त या कारणाने आहे की आपण टेस्टिंग करतो आणि ह्या फेस करत आहे, बाकीचे राज्य फेस करत नाही म्हणून तिकडचे जे हायकोर्ट आहे त्यांचे तशारे काढत आहे. तुम्ही बघितलं असेल की गुजरातनी कोर्टनी काय सांगितलेलं आहे की देवच हा राज्य चालवत आहे, अशी परिस्थिती कमीत कमी मुंबई आणि महाराष्ट्रात आपण येऊ दिली नाही. पण मला असं वाटतोय की ज्या पद्धतीने काल जे निर्णय घेण्यात आलेला आहे की काल जे आपण मुंबईमध्ये 4 नवीन जम्बो फॅसिलिटी तयार करतोय ज्यामध्ये 5,300 जास्त बेड्स तिकडे येणार आहेत, ही परिस्थिती लक्षात घेता आत्ता लोकांना समजलं पाहिजे की कुठेतरी आपल्याला ब्रेक द चेन म्हणजे हे साखळी जी आपल्याला तोडायची आहे हे साखळी तोडण्याचा आपण गेल्या 2 आठवड्यापासून प्रयत्न करतोय पण कुठेही कमतरता दिसत नाही. म्हणून मला असं वाटतोय की आज राज्य सरकार याच्यावरती मोठा निर्णय घे. बघा, लॉकडाऊनचा हा शब्द कुठेतरी लोकांना भीती निर्माण करतोय, कारण रात्री 8 वाजता यायचं आणि लोकांसमोर बोलायचं आणि लोक मग कितीतरी ते मानसिकतातून बाहेरच येत नाही. आमचं हे म्हणणं आहे की आम्हाला हे चेन ब्रेक करायचं आहे आणि हे चेन ब्रेक करत असताना लोकांना सोबत घेऊन लोकांचा विचार घेऊन लोकांचे सजेशन्स घेऊन आम्हाला हे करायचं आहे. म्हणून या पुढची कारवाईसाठी एक चांगली SOP चांगली गाईडलाईन्स आम्ही तयार करण्यामध्ये लागलेलो आहेत आणि मला वाटतोय की आजच याच्यावरती काय ना काय मुख्यमंत्री निर्णय घेतला. ट्रान्सपोर्ट बंद होईल का हा मुळात मुद्दा, कारण की इथं यापूर्वीच्या लॉकडाऊन मध्ये सगळीच ट्रान्सपोर्ट व्यवस्था बंद होती जी आता SOP मध्ये नाही आहे. हे बघा, आधीचे लॉकडाऊन मध्ये जे जे निर्णय घेण्यात आले होते केंद्र शासनातर्फे आणि जे जे निर्णय चुकीचे झाले ते परत करायचे का? म्हणूनच आपण जे म्हणतात की ट्रेनचे बद्दल काय होणार, ST बद्दल काय होणार, विमान चालू असणार की नाही असणार, मग इंटरनॅशनल विमान चालू असणार की नाही असणार, मग परप्रांतीय जे गाड्यानं मुंबई शहरामध्ये येतात त्याच्याबद्दल काय असणार, या सगळ्यांबद्दल विचार करण्यात आलेला आहे. या सगळ्यांबद्दल विचारच चालू आहे. आपण बघा की आपण स्वतःनी सगळ्यांनी कव्हर केलं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः कितीतरी VC व्यापाऱ्यांबरोबर घेतलेले आहेत, विरोधी पक्षांबरोबर घेतलेले आहेत, सगळ्यांचं मत जाणून घेतलेलं आहे आणि आता सरकारसमोर काय फर्स्ट प्रायोरिटी काय आता सरकारची की लोकांचा जीव वाचवावा आणि जीव वाचवण्यासाठी जे काय अंतिम आपल्याला प्रयास आहे ते आपल्याला करावं लागेल.